कोरोनाच्या महामारीने स्वातंत्र्य दिनाची व्यवस्था सारी कोसळली। कोरोनाच्या महामारीने स्वातंत्र्य दिनाची व्यवस्था सारी कोसळली। गरीब जनतेच्या उपासमारीने अर्थव्यवस्था सारी ढासळली। तग धरुणी तरी उभे, तग धरुणी उभे तरीही राष्ट्र माझे गतिमान, तग धरुणी उभे तरीही राष्ट्र माझे गतिमान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गातो भारत देश महान, भारत देश महान। जय हिंद। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मैत्रीच्या दुनियेतला माणूस हा राजा, कला सेवा संस्कृतीचा अखंड गाजावाजा। कैक उठली वादळे पण कधी ना कोणा पुढे मिंदे, कैक उठली वादळे पण कधी ना कोणा पुढे मिंदे। सादर करत आहोत सूर्यकांत धोंडीराम शिंदे। नमस्कार मंडळी, देवी एकवीरा शिक्षण प्रसारक मंडळ ट्रॉम्बे गोवंडी साक्षपित एकवीर अभिवाचन कट्टा भाग 54 अंतर्गत व्यक्ती विशेष या कार्यक्रमात आम्ही सादर करत आहोत अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीतील एक अग्रगण्य शिलेदार श्री सूर्यकांत धोंडीराम शिंदे। साल साधारण पहिल्या पंचवार्षिक योजनेतील, देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं। देशात स्वातंत्र्यानंतरच्या नवनिर्मितीच वार वाहायला लागलं आणि अशाच काळात अहमदनगरकर अकोले तालुक्यातील देवभक्त धोंडीराम बावांच्या उदरी जन्म झाला एका मुलाचा। पुत्रप्राप्तीच्या आनंदाने भागीरथी आईची सरली सारी भ्रांत, पुत्रप्राप्तीच्या आनंदाने भागीरथी आईची सरली सारी भ्रांत। मोठ्या आवडीने लेकाला नामे स्मरिले बाळ सूर्यकांत। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुळा खोऱ्याच्या परिसरात कस नदीच्या किनाऱ्यावरती असलेल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये सूर्यकांत यांचा जन्म झाला। शिंदे बाबा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते। आपल्या कल्पक शक्तीच्या आधारे ते अनेकांचे मदतनीस ठरलेले होते। यांचा वैचारिक वारसा सूर्यकांत यांना लाभला होता। बाबा जेमतेम शिकलेले होते। स्वातंत्र्याच्या काळातील स्थिती कठीण असताना देखील स्वातंत्र्यापूर्वीच त्यांनी परमपूज्य बोधिसत्व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोतूळ या ठिकाणी आणलं होतं। दुर्गम भागातील गाव कुसा बाहेर वस्तीतील आंबेडकर चळवळीतील समाजाची दुःख त्यांना दाखवली होती। म्हणजे शिंदे बाबा पासूनच सामाजिक सेवेचा वारसा सूर्यकांत यांना लाभला। बाबांचे कार्य सूर्यकांतजी बारकाईने निहाळत होते। बाबा आपले ताऊन सुलाखून कसे निघाले आहे याचे निरीक्षण करत होते आणि स्वतःला घडवत होते। वडिलांविषयी सूर्यकांतजींच्या मनामध्ये नितांत प्रेम माया श्रद्धा ओतप्रोत भरलेलं होतं। एके ठिकाणी आपल्या बाबांविषयी ते म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी मेहनत घेतली। त्या काळामध्ये दलितांना भयानक वागणूक दिली जात असे। दलित स्त्रियांना तर गावातील विहिरीवर पाणी भरून दिले जात असे। सार्वजनिक सण उत्सव यांच्या पंक्तीमध्ये भोजनाला बसून दिलं जात। या सर्व गोष्टी पाहताना व सुस्ताना मनाच्या चिंदड्या चिंदड्या
नेहमी दुसऱ्यासाठी काम करत होते. ते नेहमी म्हणायचे, या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या त्यावर एकच आणि ते म्हणजे शिक्षण. उच्च शिक्षण हे वाघिणीचं गुण आहे. वडिलांचे विचार उच्च दर्जाचे होते म्हणून ब्राह्मणवाडा परिसरातील गावांमध्ये ते दलित असूनही हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान होते. त्यांच्या विचार आचाराने मी झपाटून गेलो. मी शिक्षण घेत होतो, दलितांच्या अन्यायाला विरोध करत होतो, संघर्ष करत होतो. गरिबी प्रचंड आग ओकत होती, परंतु विचार श्रीमंत होते. आणि म्हणूनच मी म्हणतो की माझ्या जीवनाचा पाया डोंगर दऱ्यातील रस्ते खास खळगे संकटापासून सूर्यकांत देखील कधी दुरावले नाही. अगदी लहानपणापासूनच त्यांनी एक ब्रीद ठरवलं होतं, ते असं की ज्यांची बुद्धी कोणत्याही संकटात कधीच खचत नाही त्यांना अशक्य असं काहीच नसतं. कुटुंबातील असणाऱ्या अडचणी सावरत सावरत स्वतःच्या शिक्षणात त्यांनी लक्ष घातलं आणि जुनी मॅट्रिक पूर्ण केली. स्वतःच्या पुढे आणि पाठीमागे मिळून 5 बहिणी आणि 4 भावंडांचा परिवार. जबाबदारी मोठी होती पण सावरायची होतीच होती. 20-22 वर्षाचा काळ लोटला आणि 1977 मध्ये सूर्यकांत यांना नोकरी मिळाली. पण या नोकरीच्या आधारे कुटुंब चालवणं शक्य नव्हतं. पुढे मन मिळावूस सुस्वभावी प्रेमळ अशा सुविद्य कल्पना यांच्या विवाह झाला. संसाराचा गाडा सुरू झाला. वर्षाला अंगण हसर आणि खेळत देखील व्हायला लागलं. दिवस पुढे चालले होते, अडचणी मागोमाग येतच होत्या. पण या अडचणींना दचकून थांबेल तर ते सूर्यकांत कसले, कारण संस्काराचं बीज पेरले ब्राह्मणवाडा ग्रामीण. शिंदे बाबांचा वारसा होता भारूड प्रेमी. शिंदे बाबांचा सांस्कृतिक कार्याचा वसा सूर्यकांत यांनी बालपणापासूनच पुढे चालवला. शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होतच होते. पण अनेकदा नाटकांमध्ये आपल्याला भूमिका नाकारली याचं दुःख आणि शल्य त्यांना टोचतच राहिलं. त्याचं कारण केवळ गावकुसाबाहेरील वस्तीतला मुलगा म्हणून होते. गरिबी म्हटलं तर गावकुसाबाहेर होती, तशीच गावात राहणाऱ्यांमध्ये देखील होती. एखादा पाटील असेल श्रीमंत तर तोच काय, तो तेवढा. त्यामुळे गरीब म्हणून कोणीही कोणाला हिणवत नव्हतं. एन केन करून विनंती करून एका नाटकामध्ये फक्त हुजऱ्याची भूमिका नशिबी आली. पण हार न मानता माघार न घेता या भूमिकेला देखील सूर्यकांत यांनी न्याय दिला. आणि एकदाचा नाट्य प्रवेश झाला. इट वॉज बिगिनिंग. मित्र हो आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात अशोक शेनकर यूट्यूब चॅनलवरील व्यक्तिविशेष हा कार्यक्रम. असेच पुढील भाग ऐकण्यासाठी आपण ताबडतोब आमचे अशोक शेनकर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढील भागात. तोवर धन्यवाद.